वेळी कशा हा मजेदार असायलाच पाहिजे. घेऊन आले सर्वांचा आवडता राजा कार्यक्रम. चला निलेश नावाने गोंधळ झाला. कसं आहे ते निलेश साबळे आणि मी पण निलेश. निलेश निलेश म्हणतात नावाने त्याला सॉरी. त्याप्रमाणे ठीक आहे जाऊ दे. साबळेने सांगा एपिसोडचं प्रमोशन वगैरे पण झालं. ठीक आहे चालेल. नमस्कार. तसं मी साष्टांग नमस्कार सुद्धा म्हटलं असतं पण त्याने दोन गोष्टी सिद्ध झाल्या असतात. एक तर मी ओव्हर ऍक्टिंग करतोय किंवा मी पुण्याचा आहे. जी गोष्ट बोलून होत आहे ती करण्याची काय गरज. नमस्कार बोललो ना साष्टांग नमस्कार करण्याची गरज नाही. ठीक आहे असो. तर माझं इंट्रोडक्शन, माझं नाव निलेश गीते आहे. मी एक सर्वसामान्य नोकरदार माणूस आहे. सर्वसामान्य नोकरदार माणूस म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं असेल की रोज सकाळी लवकर जायचा, रात्री उशिरा यायचा घरी. म्हणजे आपला दैनंदिन प्रवास आमचा तसाच प्रवास सारखा चालू. तर आता मी ज्या सोसायटीमध्ये राहतो तिथे बऱ्याच सगळीकडे सगळ्यांच्या सोसायटीमध्ये सीसीटीव्ही आहे. माझ्या पण सोसायटीमध्ये सीसीटीव्ही आहे. त्यांचं नाव आहे जोशी काका. आमचा सीसीटीव्ही जेवल्यानंतर फेरफटका मार इकडे तिकडे सगळ्यांची चौकशी कर, हे कर, ते कर. तर आता सगळ्यांची चौकशीवरून एक छोटासा किस्सा सांगतो. आमच्या बाजूच्या विंगीमध्ये एक नवीन लग्न झालेली जोडपं राहतात. त्याच्यामध्ये त्याची बायको रात्रीची उशिरा घरी येते, सकाळी उशिरा जाते आणि उशिरा घरी येते. त्या हिशोबाने कामकाज तिचं चालतं. तर एकदा जोशी काका आणि आमचे यादवजी बसले होते असं आणि ती नेमकी माझ्या पुढे सोसायटीमध्ये एंट्री झाली आणि मी गेटवरती एंट्री करून त्यांचं दोघांचं संभाषण ऐकत होतो. तर म्हणजे जोशी ही कोण बरे कधीची रात्रीची किती वाजले येते आता. तर आमचा यादव त्याला पिन मारायला लागेल. अरे साहब ही तो रोज रात्र यही टाइम पे आवत है और हमने जाके वक्त नहीं देखा है, ये तो आता ही है. जोशी काका म्हणे अरे ही रात्रीची येते जहा जाताना बघत नाही. तर मी म्हटलं अरे आता हा नाईट वॉचमॅन आहे, आता हा सकाळी लवकर ड्युटी संपून निघून जातो, त्याच्यानंतर ती कामावरती जाते. तर म्हटलं जोशी काका आणि यादवजी म्हटलं तसं काही नाही आहे, तुम्ही गैरसमज करून घेता, ती आपल्या पप्प्याची बाई बोल. तेव्हा ते जोशी काका उलटे यादव अरे काय काय तर अरे हम कहा बोला है रे साहब, हम कुछ नहीं बोला है, ये तो जोशी काका का हम ऐसे ही बोला. अरे ठीक आहे चला जाऊ दे. आता ते कसं त्याच्यानंतर मी जर लेट आलो जोशी काकांचं असं समज की बाबा तसा यादव आमचा पिन मारायला आहे. मी साहब मी लेट आता है, जरूर कुछ गडबड है. काय गडबड आहे? आता मी निघून गेलो, आपलं इग्नोर केलं आणि निघून गेलो. तर जोशी काकांना असं समज झाला की मी लेट येतो म्हणजे मग मी दारू टाक. असं त्यांनी सगळ्या सोसायटीमध्ये पसरून पण टाकलं की हा दा. आता तिथपर्यंत ठीक होत आहे पण काही दिवसांनी माझ्या दरवाजाच्या पट्टीमधून नशामुक्तीचे पॅम्पलेट. इथपर्यंत नशामुक्तीचे पॅम्पलेट. मी म्हणजे नशामुक्ती म्हणजे आपण एवढं तर ठीक आहे. आता कसं आहे की संध्याकाळी 7 वाजताच्या नंतर बसणारी पोरं हुशार असतात म्हणून आपल्याला थोडंसं लगेच कळलं की हे कोणाचं काम आहे म्हणून. तर असं एक दिवस माझ्या घरातले सगळे बाहेर गेले. आता घरातले बाहेर गेल्यानंतर सगळं आहेच आहे की आपला एक तरुण मुलाचं कामच असतं की बाटली फोडून घरात बसायचं. त्या प्रकारे मी बसलो होतो आणि रात्रीचं मी घेता घेता झोपलो. मी झोपल्यानंतर सकाळी जसे लवकर झोपलो म्हणून सकाळी लवकर जाग आले. जाग आल्यानंतर मी म्हटलं तर आपला पॅसेज थोडासा खराब झालेला आहे, धुवून टाकूया. तर पॅसेज धुण्यासाठी गेलो आणि आतमध्ये काही कामास्तं गेल्यानंतर साबण लावून कामास्तं गेल्यानंतर मला बाहेर थपकन आवाज आला. मी लगेच गेलो आवाज आला म्हटलं तू बघतो तर काय जोशी काका. जोशी काका म्हणलं काय जोशी काका म्हणलं पाणी. मी ग्लास उचलून त्यांना दिला आणि ते प्याले. त्यात पाणीच नव्हतं. तेवढ्यात पाणी समोरचे आले आवाज ऐकून बोले काय झालं. म्हणलं काय नाही झालं जोशी काका दारू पिऊन पडले. ते बघायला लागले. म्हणलं असा गैरसमज करू नका, दारू पिऊन पडले तरी त्यांच्या हातामध्ये नशा मुक्तीचं कॉन्फिडेंट आहे.